अमरावती जिल्ह्यातील जिजाऊ कमर्शियल कोऑपरेटिव्ह बँकेची निवडणूक 31 डिसेंबरला होणार असून या निवडणुकीच्या रिंगणात याच बँकेचे अध्यक्ष अविनाश कोठाळे यांचे जिजाऊ सहकार पॅनलने सुद्धा रिंगणात उडी घेतली आहे. बँक अध्यक्ष अविनाश कोठाळे यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन करून बँकेच्या कारकिर्दीची माहिती स्पष्ट केली. 3.5 कोटी रुपये कर्ज देऊ शकतो एका व्यक्तीला आणि समूह असेल तर त्याला आपण 7 कोटी कर्ज देऊ शकतो. ही सभासदांनी बँकेवर दाखवलेला विश्वास यामुळे 375 कोटी ठेवी सामान्य नागरिकांच्या बँकेत जमा झालेल्या आहेत. सामान्य नागरिक जे वेतनदार असतील, उद्योजक असतील, काही नोकरी करत असेल, काही व्यावसायिक असतील, या सगळ्यांनी आपल्या कमाईची पुंजी बँकेत ठेवलेली असते आणि म्हणून मग रिझर्व्ह बँकेच्या धोरणानुसार सामान्य लोकांच्या ठेवींचं हित जोपासणे हे सहकारी बँकाच नव्हे तर सर्वच बँकांचं कर्तव्य आहे. रिझर्व्ह बँक याला अपवाद नाही. रिझर्व्ह बँकेने सामान्य लोकांच्या ठेवीचं संपूर्ण संरक्षण केलेलं आहे.